पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। राहुरीच्या तनपुरे कारखाना कामगारांचं आंदोलन वादळी ठरण्याची शक्यता आहे। आज कारखान्याच्या कामगारांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधामध्ये मुंडन करत निषेध केला, तर कामगारांच्या मुलांनी राहुरी तहसील समोर धरणे आंदोलन केलं। काल प्रवरा कारखान्याचे कर्मचारी यांना स्थानिक आंदोलनकर्त्यांनी काळं फासलं होतं। त्यावरून अविनाश दिनकर खर्डे वय 33, राहणार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून इंद्रभान भाऊसाहेब पेरणे, सचिन गोपाळ काळे, सीताराम शिवराम नालकर, नामदेव बापू शिंदे, सुरेश पाराजी तनपुरे, बाळासाहेब माधव तारडे आणि इतर 4 ते 5 अनोळखी लोकांविरोधात हातपाय तोडण्याची धमकी तसेच अंगाला आणि चेहऱ्याला काहीतरी लावून नुकसान केलंय आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे। तर कामगारांना पाठिंबा म्हणून त्यांची मुलं आज राहुरी तहसीलसमोर धरणे आंदोलनाला बसली आहेत। तर यावेळी नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनावर योगेश राऊत, संकेत दुबे, ओंकार तारडे, कृष्णा शिवले, प्रतीक जाधव नालकर, ओम उगले, सचिन सोनवणे, सौरभ निकम, रोहित सोनवणे यांच्या सह्या आहेत। या ठिकाणी गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेले आमचे आई वडील, कामगार बांधव यांचं जे आंदोलन चालू आहे, जे आंदोलन म्हणजे त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांनी जे हक्कांनी पैसे काम केलंय त्या हक्काच्या पैशासाठी त्यांना आज आंदोलन करण्याची वेळ येते ही किती दुर्दैवी गोष्ट आहे। या ठिकाणी गेले 12 दिवस झाले, तोपासून कारखाना प्रशासन किंवा कुणी त्यांचा निर्णय देण्यासाठी किंवा चांगलं हक्काचे पैसे देण्यासाठी पुढे आलेले नाही, याचा आम्ही पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। गेले 12 दिवस झाले, आम्हाला वाटलं येईल प्रशासन निर्णय होईल, पण तसं काहीही घडलेलं नाही। अद्याप 12 दिवसापर्यंत कुणी या ठिकाणी त्यांना चांगला निर्णय देण्यासाठी आलेलं नाही। हे त्या कामगारांच्या वेदना, आमच्या आई वडिलांच्या वेदना आम्ही बघू शकत नाही। गेल्या 12 दिवसापासून कित्येक जणांचे आई वडील त्या मंडपात बसलेले आहेत, म्हणजे आमच्या घरातला करता पुरुष महिला मंडळ त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसत आहेत। ही किती दुर्दैवी बाब असू शकते। गेल्या 1.5 महिना झाला, तोपासून कॉलनी परिसरात लाईट सुद्धा नाही, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या ठिकाणी सगळे आपल्यास माहितच आहे का, सगळे ऑनलाईन लेक्चर या ठिकाणी चालू आहेत, ते ऑनलाईन लेक्चर सगळ्यांचे विद्यार्थ्यांचे बुडलेले आहेत, या शैक्षणिकनुसार भरून कोण काढणार, अशा अनेक समस्या कामगारांचे, कामगार तसेच कामगारांच्या मुलावर या संचालक मंडळ, हे तज्ज्ञ संचालक यांच्यामुळे या ठिकाणी आलेलं आहे। आणि गेल्या 12 दिवस आम्ही वाट बघितली, पण आम्ही आमच्या आई वडिलांच्या वेदना सहन नाही करू शकत, त्यामुळे आम्हाला देखील आंदोलनासाठी उतरायची वेळ या ठिकाणी या संचालक मंडळाने आणलेली आहे। या ठिकाणी आम्ही सर्वच कामगार बांधवांची मुलं या धरणे आंदोलनासाठी या तहसील कार्यासमोर बसलेलो आहोत। या ठिकाणी संचालक मंडळ प्रशासन सांगू इच्छितो का, इथून पुढे त्यांनी 2 दिवसात निर्णय नाही घेतला तर आम्हाला आमचं आंदोलन नक्कीच तीव्र करावं लागेल। ते तीव्र आंदोलन या ठिकाणी त्यांनी करू नये, प्रशासनाने तसेच या संचालक मंडळाने, या तज्ज्ञ संचालकाने या ठिकाणी कामगारांसाठी लवकरात लवकर त्यांचे हक्काचे पगार, आमची लाईट कनेक्शन जोडून द्यावी, एवढीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो। आणि जर ह्या 2 दिवसात जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्यास भाग पाडू नका, एवढ्या कारखाना प्रशासन आणि शासकीय प्रशासनाने या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। आज या ठिकाणी बाबराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कामगार 12 दिवसापासून विविध प्रकारचं आंदोलन करीत आहे आणि त्या आंदोलनाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलं असून आणि त्याच्यासाठी त्या संचालक मंडळाचा व त्यांच्या मार्गदर्शकाचा निषेध म्हणून प्राथमिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी मुंडन करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बसलेलो आहोत आणि यानंतर अनेक कामगार मुंडन करून या संचालक मंडळाचा जोरदारपणे निषेध आज नोंदवित आहे। उद्यापासून आमच्या या संलग्न संस्थांमध्ये कोणी यायचं नाही आणि आमची लूट तुम्ही बंद करा, परंतु एवढं करून देखील हे हा कर्मचारी प्रवरेचा आहे आणि सर्व कॅम्प्युटर विभागात काम करतात आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते अकाउंट विभागात काम करतात। या कामधेनूची ही जी लूट चालवली नीतीकडून येऊन
त्याचा आम्ही एकदा घोषणा देऊन निषेध करतो. या प्रवरेच्या कर्मचाऱ्यांचा तुमचं नाव सांगा. यांचं नाव अविनाश खर्डे आहे. कुठे काम करते यांना कल्पना देऊन सुद्धा हे आले. आम्ही यांचा निषेध करून धिक्कार करतो व आम्ही काल जाहीर केल्याप्रमाणे यांना काळं भासलं जाणार आहे. या सर्व घडामोडींमुळे राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून या आंदोलनाप्रकरणी राहुरी कारखाना चांगलाच चर्चेत आला. आता यापुढे काय होतं याकडं कामगार तसेच नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.